पनवेल विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांचा धडाका सुरू आहे. या अंतर्गत चिंचवली आणि रिटघरमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 33 लाख रुपयांच्या 25-15 या आमदार निधीमधून रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. या कामांचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी झाले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे मतदारसंघात अनेक विकासाची कामे सुरू आहेत. त्यानुसार त्यांच्या 25-15 या आमदार निधीमधून चिंचवलीमधील महालक्ष्मीनगर ते रणजित शेळके यांच्या घरापर्यंतचा रस्ता, विठ्ठल शेळके यांच्या घरापासून ते चिंचवली व्यायामशाळेपर्यंतचा रस्ता, तसेच रिटघर येथील चिंचेचे झाड ते विलास भोपी यांच्या घरापर्यंत आणि संजय भोपी ते संतोष भोपी घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, सुनील पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, विकास भगत यांच्यासह चिंचवली येथे झालेल्या कामांच्या शुभारंभावेळी माजी उपसरपंच रमेश पाटील, माजी सदस्य सुनील शेळके, अमर शेळके, महादू डुकरे, भालचंद्र शेळके, संतोष शेळके, विनायक भगत, विठ्ठल शेळके, गुरुनाथ करमेळकर, नरेश डुकरे, विनायक भगत, पिंट्या शेळके, विकास भगत, प्रमोद शेळके, दिलीप हजारे, नाना शेळके, गोट्या शेळके, तर रिटघर येथे झालेल्या कामांच्या शुभारंभावेळी गणू भोपी, गुलाब भोपी, गणेश भोपी, विष्णू भोपी, राजेश भोपी, राम भोपी, बाळी भोपी, राजन भगत, भगवान भोपी, प्रलय भोपी, कमला वाघमारे, उमेश भोपी, शांताराम भोपी, गुरुनाथ भोपी, जयदास भोपी, हेदर भोपी, विष्णू भगत, नाना पाटील, कृष्णा भोपी, अमर शेळके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. खऱ्या अर्थाने ज्या वेळेला पनवेल तालुक्यामध्ये प्रशांतदा आमदार झाले त्यावेळेला खऱ्या अर्थाने लोकांना समजलं की आमदार निधी काय असते. आज प्रत्येक गावामध्ये विकास निधी टाकत असताना प्रत्येक विविध क्षेत्रामधून आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब हे आपल्याला निधी आणून देत असतात आणि त्याचं वाटप योग्य ते वाटप आपले अरुण शेठजी भगतसाहेब यांच्या माध्यमातून होत असते. आज कुठलंही गाव असं गाव असेल, वाडी असेल किंवा मोहल्ला असेल, आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांच्या माध्यमातून अरुण शेठ भगतसाहेबांकडं कुठल्याही कार्यकर्त्यांनी यावं आणि निधीसाठी मागणी करावं आणि निधी त्वरित मंजूर करावी अशी आपल्या या प्रशांतदा ठाकूर साहेबांच्या माध्यमातून अरुण शेठजी भगतसाहेब हे निधीची पूर्तता करत असतात. आज या गावासाठी सुद्धा 16 लाखाचा निधी आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांच्या माध्यमातून दिला गेला आहे. आपण या गावामध्ये जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करत असताना चांगल्या प्रतीचं काम या गावाचं व्हावं आणि आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी ज्या वेळेला काम सुरू होईल तर कामाची क्वालिटी कशी आहे, कामामध्ये काय त्रुटी असतील त्या त्वरित आपल्या कॉन्ट्रॅक्टराच्या लक्षात आणून तो काम कसं चांगलं होईल याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यावं. आणि आता होऊ घातलेल्या आपल्या विधानसभा निवडणुका येत आहेत, विधानसभेच्या माध्यमातून अनेक लोक आता अनेक अफवा उडवतील, परंतु आपण त्याला सामोरं जात असताना प्रत्येक विरोधी विरोधकाला आपल्या विकासातून आपण कसं प्रतिउत्तर दिलं पाहिजे आणि विकास कसा केला आहे. एखाद्या गावामध्ये त्यांनी सांगितलं की आमच्या गावात काम झालं नाही, त्याला लगेच प्रतिउत्तर आलं पाहिजे की माझ्या गावामध्ये हा काम आम्ही केलेलं आहे, हा आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे. कारण खोटा नेरेटिव्ह आणि खोटा अपप्रचार करणे हा फक्त शेतकरी कामगार पक्ष असेल, शिवसेना उभाटा असेल किंवा शरद पवार गट असतील यांचं काम आहे, बाकी त्यांच्याकडं काहीच नाही. परंतु आपण आपल्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की खऱ्या अर्थाने पनवेल तालुक्याचा विकास हा आणि पनवेलच्या विकासामध्ये झालेला बदल हा आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांच्या माध्यमातून होतोय. आणि पूर्वीचा पनवेल तालुका बघा आणि आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब ज्या वेळेला आमदार झाले त्यापासूनचा विकास बघा, याच्यामधला जो फरक आणि बदल आपल्याला आणि जनतेला निश्चितपणाने दिसेल.